हमी भवानी मका खरेदीसाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत। आमचे औरंगाबाद प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्पादित मक्याला किमान आधारभूत किंमत मिळावी यासाठी जिल्ह्यात 10 हमी भावाने मका खरेदी केंद्र सुरू करण्यात मान्यता मिळालेली आहे। 31 डिसेंबरपर्यंत मका उत्पादकांना संबंधित केंद्रावरती नाव नोंदणी करता येणार असून त्याच तारखेपर्यंत हमी दराने खरेदीही संबंधित यंत्रणेला करता येणार आहे। जिल्ह्यात जवळपास 1,90,000 हेक्टरवर मकाचे पीक होते। सुरुवातीला मक्यावर लष्करी अळीचे आक्रमण झाले, त्यामधून कसेबसे वाचलेल्या मका पिकाचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले। उत्पादित मक्याला बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीत आणखी भर पडली। आता उत्पादित मक्याला किमान आधारभूत दर मिळावा यासाठी जिल्ह्यात सिल्लोड, सोयगाव, गंगापूर, लासूर, वैजापूर, पैठण, कन्नड, खुलताबाद, करमाड, कुलंबरी या 10 ठिकाणी हमी भावाने खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आलेली आहे। या केंद्रावर मका उत्पादकांना ऑनलाईन नोंदणी व नोंदणी केलेल्या मका उत्पादकाकडून मक्याची खरेदी करण्यासाठी संबंधित यंत्रणेला 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। स्वच्छ व 14% आदरत असलेल्या न डागळलेल्या अशा मक्याला या केंद्रावरून 1,760 रुपये प्रति क्विंटलचा दर हमी भाव दिला जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आमचे प्रतिनिधी अनंतामुळेसह RBM न्यूज महाराष्ट्र, आवाज आपल्या हक्काचा।